मी विलास आडे, डीडी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. भोकर नगर परिषद ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहत आलेली आहे. आज भोकर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराबद्दल उपोषणाला सुरुवात झालेली आहे. भोकरचे काँग्रेसचे नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी भोकर नगरपालिकेने पदाधिकारी आणि अध्यक्षांनी दलित वस्तीमध्ये येणारा जो निधी आहे त्याची सर्वसाधारण प्रवाहासाठी त्याचा उपयोग करून त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आभार केलेला आहे. तसेच वृक्ष लागवड ही कागदपत्र दाखवून त्याचे पैसे त्यांनी उचलल्याचे असल्याची ओरड त्यांनी केली असून या सर्व कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी म्हणून आज तहसील कार्यालय भोकर समोर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. बघूया डीटी न्यूज मराठीचा विशेष वृत्तांत. कशासाठी उपोषण आपण आयोजित केले? भोकर नगर परिषदेचे 2009 मध्ये स्थापन झालेले आहे. भोकर नगर परिषद स्थापन झाल्यापासून भोकर नगर परिषदेमध्ये जे आंधळा कारभार चालू आहे या आंधळा कारभाराच्या विरोधात मी सतत 2 वर्षापासून माहिती अधिकारांतर्गत माहिती गोळा केलेली आहे. सदस्य नात्याने माहिती मागितल्यानंतर माहिती न दिल्यानंतर नगर माहिती अधिकारात माहिती उपलब्ध करून सगळे मी चौकशी केली असता कोट्यावधी रुपयाचा अपहार झालेला या नगर परिषदेत आढळून आला. त्यानंतर मी वरिष्ठाकडे भरपूर तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी, आयुक्त, नगरपरिषद संचालक, मंत्रालय सगळीकडे तक्रारी दिली पण कुठे दखल झाली नाही. याच याच्यामध्ये 2017 याचिका आपण दाखल केली. याचिका कोर्टाने मान्य केली आहे. याच्याबरोबरच 2013 ते आजपर्यंत भोकर नगर परिषदेत दलित वस्तीमध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार झालेला आहे. कुठलेही कामं झालेले नाहीत. कामे न करताच कागदावर पैसे उचलण्यात आलेले आहेत. या संदर्भात मी वरिष्ठाकडे तक्रारी केल्या. कुठली दखल झाली नाही. त्यामुळे आज माझ्यावर उपोषणाची वेळ आहे. लोकशाही मार्गाने उपोषण करून भोकर शहराच्या जनतेला सत्य नगरपालिकेतले उघडे करण्यासाठी मी आज उपोषण चालू केलेले आहे. भोकर शहरामध्ये मध्यभागी रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये झाडे लावले, जाळ्या बसवले असे अंदाजे 28-29 लाख रुपयाचे बिल उचलण्यात आलेले आहे. भोकर शहरात बघितले असता कुठे एक झाड लावलेलं निदर्शनात येत नाही. दलित वस्तीमध्ये 1 कोटी 20 लाख रुपयाचे विद्युत पोलचे आणि विद्युत पदव्याचे काम झालेले असे माहिती अधिकारात माहिती दिलेली आहे. त्यापैकी 10 ते 20 लाख रुपयाचे काम झाले असं 1 कोटी रुपयाचा अंदाजे अपार झालेला आहे. आणि दलित वस्तीचे रस्त्याचे नाल्याचे काम दलित वस्तीत न करता जनरल वार्डामध्ये करून दलित समाजाचं नुकसान केलेलं आहे. आणि या निधीसाठी आज 8 दिवसापासून माननीय पालकमंत्री रामदासजी कदम साहेब यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. मी दलित वस्तीमध्ये जे भ्रष्टाचार झाला त्याला खपून घेणार नाही. माननीय पालकमंत्री साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून सुद्धा भोकरवासियांना त्या दलित वस्तीत झालेल्या अपहाराबद्दल न्याय मिळेल ही अपेक्षा बाळगतो. ह्या उपोषणानंतर जर तुमचा प्रश्न नाही सुटला तर पुढचं पाऊल काय असेल? यानंतर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने छोडू आणि सक्षम न्यायालयात दाद मागू.